पूर्ण देशामध्ये काही वर्षांमध्ये द्वेषापोटी, रागापोटी, एकतर्फी प्रेमापोटी अनेक भगिनींची हत्या झालेली आपण बघितली. त्याच्यात राग येणारी कुठली गोष्ट असते तर आजूबाजूला धडधडणगे पुरुष उभे असतात, चांगले तरुण उभे असतात, पण कोणाची हिम्मत होत नाही की तो जाऊन तिथे मध्ये पडावं आणि काढवावं. आपण जगतो कशासाठी? माझ्या हातनं जर दुसऱ्याचा प्राण मी वाचवू शकला तर त्याच्या एवढी पुण्याई कमवणंच अशक्य आहे. मला ह्या तीन पोरांचं कौतुक ह्याच्यासाठी वाटते की समोर जो पोरगा होता तो आडवा तिडवा कोयता फिरवत होता, तसं असताना ही पोरं मध्ये पडली आणि त्या पोरीचा जीव वाचवला. ती पोरगी कोण आहे, तो पोरगा कोण आहे, ते आपले कॉलेजचे आहेत, काही ओळखीचे नाही, पालखीचे नाही, हे चहा प्यायला म्हणून खाली आले आणि समोर हे दृश्य घडत असताना अनेक बघणारे देखील होते पण कोणीही पुढे जात नव्हतं. ह्या तिघांनी हिमतीने पुढे गेले, तो कोयता काढला, त्या पोरीला वाचवलं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या पोराला पण वाचवलं. तेव्हा रागवले लोक असतात, संधीचा लाभ घेतात, आपलं शौर्य दाखवण्यासाठी एखादा दगड घालायचा आणि गपचप चालत निघून जायचं. पकडले गेले असते तीनच, हे 302 आरोप पण ह्या तिघांवरच आला असता. मारणारे गप गायब होऊन जातात, एखादा दगड मारला, एखादा काय जे का असेल हातात ते मारलं आणि चल पडे. आणि तेही चांगलं काम केलं की कायद्यानुसार त्याला जी शिक्षा व्हायची असेल ती होईल, पण मॉब लिंचिंग ज्याला म्हणतात ते होऊ नाही दिलं. म्हणजे ह्यांच्यातली परिपक्वता किती आहे हे मी सहज यांचं बोलणं ऐकत असताना बघत होतो. त्यांना जे फोन आले ते म्हणतात ते फोनच धक्कादायक होते. ती कुठल्या जातीची होती, हे त्याचा धर्म काय होता, म्हणजे हे तिघही पोरं वैतागली आहेत की ह्या महाराष्ट्रातलं हे नवीन काय सुरू झालं, कुठला धर्म होता, कुठली जात होती. म्हणजे जात आणि धर्म विचारून जर आम्ही वाचवायला गेलो असतो तर एखादा बळीच गेला असता त्याच्यात. पण महाराष्ट्रामध्ये ही शिकवण आहे, म्हणजे शौर्य आपण शिवरायांकडनं घेऊ शकतो पण हा जो विचार आहे माणुसकीचा हा फुले शाहू आंबेडकरांकडनंच येतो. एक काळ असा होता की ह्या सरकारने फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास हा स्पर्धा परीक्षेतनं बाद करायचा ठरवलेला. तेव्हा मी ठरवलेलं सांगितलं होतं की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे संस्कार हे जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे असतील तर स्पर्धा परीक्षेतनं तुम्ही हे बाजूला काढू नका. कारण तिथे येणारा प्रत्येक माणूस जो सातबाऱ्यासाठी येतो, जो कंप्लेंटसाठी येतो, जो न्यायासाठी येतो, तो हा विचार करून येतो की समोर बसलेला माणूस माझ्याकडे निरपेक्ष भावनेने बघेल, जातीच्या चष्म्यातनं बघणार नाही. आणि ही भावना फक्त शाहू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातनं येते. आणि हे तिघांच्याही बोलण्यातनं मला आनंद आहे की फुले शाहू आंबेडकरांचे विचार बाहेर पडले. हेच विचार महत्त्वाचे आहेत आणि मला वाटतं ह्याच विचारांनी ती पोरगी वाचली आणि तो पोरगा पकडले गेला. यांचं कौतुक तर करायलाच हवं, पण हे एक उदाहरण आहे महाराष्ट्राचं. दिल्लीमध्ये म्हणजे तुकडे केले गेले पोरीचे, एक जण मध्ये नाही पडला. आणि सहसा आपण बघतो अपघात जरी दिसला तरी लोक असं हात ठेवून निघून जातात. आणि आता ह्या पोरांचं कौतुक दुसरं की आम्हाला आमचं कौतुक न करता बस आम्हाला अभ्यास करू द्या. पण माझ्यावर म्हणजे मी काही त्यांना फोनही केला नाही, मी त्यांना काही सांगितलंही नाही. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी ट्विटरवरून ट्विट करून टाकलं की जे काय त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून ती पोरं बिचारी माझ्या प्रेमापोटी, आमच्या सगळ्यांच्याच प्रेमापोटी इथे आले. आमच्यावर जे साहेबांचं संस्कार आहेत त्या संस्कारातनं हे सगळं निघतं. हे शिकवलेलं आहे आम्हाला साहेबांनी, लोकांना उत्साह वाढवला पाहिजे, लोकांमध्ये जी ऊर्जा आहे ती वाढवली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्या कौतुकातनं ते पुढे जातात. हे जे शिकवण आहे तेच आम्हाला सांगतो बस, बाकी काय. आणि मी ह्या तिघांनाही मोठ्या साहेबांकडे घेऊन जाणार आहे. बक्षीसाचं प्रथम मी केलं बक्षीस, बाकी नंतर काय झालं देव जाणो, ईश्वर जाणो, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. मी माझं काम हे माझ्या कर्तव्यातनं करत असतो, स्पर्धेतनं नाही. मी त्यांना विचारलं का तुम्हाला माझ्या आधी तुम्हाला कोणी दिलं होतं का, माझा फोन गेला होता का, की मग आपण नाही द्यायचं.
त्या माझ्याकडे जी ट्विटर हँडल रे आहे तिने मला सांगितलं असं झालं. मी तिला मी कुठेतरी होतो दिल्लीमध्ये होतो, मी म्हटलं लगेच तू ट्विट करून जाहीर करून टाक. माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे तुम्ही दिलं ह्यांनी दिलं त्यांनी देणी त्यांनी बोलवलं मला काही फरक पडत नाही. हे आज आले नसते तरी मला काही फरक पडला नसता, कारण माझं बक्षीस ऑलरेडी जाहीर झालं असता. मोहसिन पुण्यात असतो, मोहसिन जाऊन पुण्यात देऊन पण आला असतं. अच्छा अशाने तुम्ही काही समाजाला हे दिखाऊपणा नको असतो, समाजाला हा दिखाऊपणा नको असतो. आणि ह्या तिघांनाही मनातनं माहिती आहे की खरं काय आहे, म्हणून तर ते इथे बसले आहेत माझ्याबरोबर, बाकी ते कुठेच गेले नाही आहेत. ह्या ह्या राज्यातली कायदा नावाच्या गोष्टीची भीतीच निघून गेली आहे. नको त्यांच्या मागे ससेमीरा लावायचा, आणि ज्यांना खरंच अतकड्या बसल्या पाहिजेत, त्यांच्या पायाला लगाम बसला पाहिजे, ते मोकळे फिरत आहेत. जाणून बुजून कोणावर तरी केसेस करायच्या, आणि जे आहेत त्यांना बाजूला काढायचं. काल भिवंडीत काय प्रकार झाला जरा शोधा, कोण कोण मध्ये पडले, कुठल्या कुठल्या इन्स्पेक्टरला मग त्याच्यातनं दम खावा लागला, कोणाकोणाच्या ट्रान्सफर होणार आहे, त्या मी डिटेल स्टोरी सांगत नाही. एवढी हिंट देतो की कालचा जो भिवंडीत झालेला प्रकार आहे तो म्हणजे पोलिसांनी नोकऱ्या करायच्या की नाही इथपर्यंत आहे. आणि पोलीस खात्यामध्ये त्या झालेल्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप आहे, आणि हे मला पोलिसांनीच सांगितलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे